शिरोळकरांचा प्रिय वस्त्र निकेतन म्हणजे हरिप्रिया वस्त्र निकेतन दिवाळीसाठी घेऊन आले आहे भव्य ऑफर्स आणि डिस्काउंट 2499 रुपयाच्या पुढील खरेदीवर हमकास आकर्षक गिफ्ट व लकी ड्रॉ कूपन तुम्ही जिंकू शकता आकर्षक सोफा सेट तरुण पिढीसाठी आकर्षक जीन्स शर्ट टी शर्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट कॅज्युअल शर्ट तसेच शेरवाणी कोट पॅन्ट कुडता पायजामा व नवरदेवाचा संपूर्ण लग्न बस्ता मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण हरिप्रिया वस्त्रनिकेतन शिरोळ त्वरा करा 16 ते 27 ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक खरेदीवर 50% भरघोस सूट सिल्क डिझायनर काठपदर साड्यांची भव्य रेंज तर आता ठरलं मग यंदाची खरेदी फक्त हरिप्रिया वस्त्रनिकेतनमध्येच बस्तवाड ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा अपहार ग्रामपंचायत बरखास्त करा आणि तर तीव्र आंदोलन सुरेंद्र जंगम यांचा इशारा शिरोळ तालुक्यातील बस्तवाड येथील तत्कालीन सरपंच प्रदीप चौगुले ग्रामविकास अधिकारी विनायक शेवरे व ग्रामपंचायत सदस्यांनी 13 लाखांहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे माहिती अधिकारातून ही बाब उघडकीस आली असून याबाबत शिरोळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी अहवालही दिला आहे त्यामुळे सरपंचासह ग्रामसेवक व सदस्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून ग्रामपंचायत बरखास्त करावी अन्यथा ग्रामस्थांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामपंचायत सत्ताधारी गटनेते सुरेंद्र जंगम जमीर पाटील इर्शाद पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिला माहिती देताना पाटील म्हणाले प्रदीप चौगुले सत्तेत आल्यापासून मनमानी कारभार करत आहेत विविध कामावर कागदोपत्री खर्च दाखवून ग्रामसेवक शिवरे यांना हाताशी धरून लाखो रुपयांचा अपहार केला आहे 1 एप्रिल 2021 ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत 6 महिन्यात 12,89,326 रुपये तर 25 फेब्रुवारी ते 31 मार्च या 35 दिवसाच्या कालावधीत 2,10,130 रुपयांचा अपहार केला आहे तक्रारीतील चौकशीतून अपहार सिद्ध झाले असून त्यामुळे सरपंच चौगुले ग्रामसेवक शिवरे व सर्व सदस्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करावा तसेच ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणी केली आहे बस्तवाड ग्रामपंचायत तालुका शिरोळमध्ये गेली 2 वर्ष झालं भ्रष्टाचाराचा कारभार चालू आहे त्याच्यामध्ये माहिती अधिकाराखाली माहिती घेऊन घेतली असता फक्त एक एप्रिल ते ऑक्टोबर 21 पर्यंत 13 लाखापेक्षा जास्त रुपयाचा भ्रष्टाचार झालेला समोर आलेला आहे त्याच्या तक्रारीचा अर्ज BDO CEO कलेक्टर साहेबांच्याकडे नोंदीत पोहोचलेले आहे त्याचा तपास देखील झालेला आहे फक्त तपास झाल्यानंतर फौजदारी गुन्हे तात्काळ दाखल होणे गरजेचं आहे आणि ते लवकरात लवकर दाखल करावेत आणि सध्याची ग्रामपंचायत बॉडी बरखास्त व्हावी अन्यथा आम्ही त्याबद्दल आंदोलन पुढील कार्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि लवकरात लवकर शासनाने त्यांच्यावर कारवाई करावी आमच्या तक्रारी अर्जावर BDO सदरची तपासणी करून अहवाल तयार केलेला आहे त्याच्यामध्ये दोषारोप हे सिद्ध होत आहेत त्यामुळे लवकरात लवकर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत व ग्रामपंचायत बरखास्त व्हावी आणि ती रक्कम सदर व्यक्तींच्याकडून लवकरात लवकर वसूल करून ग्रामपंचायतीला जमा करावी आणखी एक सांगा यावेळी जमीर कमिल पाशा पाटील अण्णासू सुरेंद्र चौगुले अनिल रावसो उमराणी बापूसो निजाम पाटील कल्लाप्पा बाळकू कांबळे आदी उपस्थित होते मानकर न्यूजसाठी बस्तवाडहून संदीप इंगळे